पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोधकांनी घेरलेलं असतानाच काँग्रेसच्या सॅम पित्रोदांचं एक वक्तव्य वादात सापडलंय. अमेरिकेतल्या वारसा हक्कात आई वडिलांच्या मृत्यूनंतर केवळ 45% इतकाच वारसा संपत्ती, मग ती जमीन जोबला असेल किंवा आर्थिक असेल, वारसांना मिळते आणि ही पद्धत आपल्याला आवडते असं पित्रोदा म्हणाले. यावरून भारतामध्ये चर्चाही व्हायला पाहिजे अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. मात्र आता नेमका त्याच वाक्याचा एक उपयोग करत भांडवल करत भाजप नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं पित्रोदा म्हणत आहेत, तर काँग्रेस अंतर राखून असल्याचं दिसत आहे. आधी संपत्ती आणि मंगळसूत्र, आता वारसा हक्क टॅक्सचा वाद. अमेरिकेतील वारसा हक्क टॅक्सचा विचार व्हावा पित्रोदांचं वक्तव्य. सॅम पित्रोदांच्या वक्तव्यानंतर भाजपचा काँग्रेसवर हल्ला बोल. माता और बहनों का सोने का हिसाब करेंगे, उसकी जड़ती करेंगे, जानकारी लेंगे और फिर उस संपत्ति को बांट देंगे और उनको बांटेंगे जिनको मनमोहन सिंह जी की सरकार ने कहा था कि संपत्ति पर पहला अधिकार मुसलमानों का है. काँग्रेसचे इंडियन ओव्हरसीजचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांच्या वारसा हक्क टॅक्स संदर्भातील वक्तव्यावरून देशातील राजकारण चांगलंच तापलंय. अमेरिकेतील वारसा हक्क टॅक्स पद्धती मला आवडते, या टॅक्स पद्धतीचा विचार व्हावा या सॅम पित्रोदांच्या वक्तव्यानंतर भाजपानं काँग्रेसला चांगलंच घेरलंय. अमेरिकेत वारसा हक्कानुसार आई वडिलांकडून मिळणाऱ्या संपत्तीवर टॅक्स आकारला जातो. आई वडिलांच्या मृत्यूनंतर मुलांना संपत्तीचा फक्त 45% हिस्सा मिळतो. वारसा हक्क टॅक्सनुसार अमेरिकन सरकार 55% संपत्ती आपल्या ताब्यात घेतात. समजा आई वडिलांची संपत्ती 100 कोटी असेल तर त्यांच्या मृत्यूनंतर मुलांना फक्त 45 कोटीच मिळतात. अमेरिकेतील हीच वारसा हक्क टॅक्स पद्धत मला आवडते असं पित्रोदांनी म्हटलंय. सॅम पित्रोदांच्या याच वक्तव्यानंतर मोदी आणि शहांनी काँग्रेसवर हल्ला चढवलाय. Let me tell you, in America, there is an inheritance tax. One has $100 million worth of wealth, and when he dies, he can only transfer probably 45% to his children. 55% is grabbed by government. Now, that's an interesting law. It says, you, in your generation, made wealth. You are leaving now. You must leave your wealth for public. Not all of it, half of it, which to me sounds fair. In India, you don't have that. इनके महत्वपूर्ण नीति निर्धारण करने वाली लोगों की टीम के मुखिया सैम पित्रोदा के बयान को देश की जनता गंभीरता से ले. इनके मन में छुपी हुई मनसा क्या है आज बाहर आ गया है. इसका कॉग्निजेंस, इसका संज्ञान देश की जनता ने लेना चाहिए और कांग्रेस पार्टी अगर ये नहीं करना चाहती तो अपने मैनिफेस्टो से सर्वे की बात को विड्रॉ करना चाहिए. अब कांग्रेस का कहना है कि वो इनहेरिटेंस टैक्स लगाएगी. माता पिता से मिलने वाली विरासत पर भी टैक्स लगाएगी. आप जो अपनी मेहनत से संपत्ति जुटाते हैं वो आपके बच्चों को नहीं मिलेगी बल्कि काँग्रेस सरकार का पंजा उसे भी आपसे छीन लेगा. सॅम पित्रोदांच्या वारसा हक्क टॅक्स संदर्भातील वक्तव्यावरून काँग्रेसनं मात्र हात झटकलेत. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एक्सपोज करत पित्रोदांचं हे वक्तव्य वैयक्तिक असून काँग्रेस पक्षाचा याच्याशी संबंध नाही असं स्पष्ट केलंय. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस की पोझिशन नाही आहे, मैं साफ कर देना चाहता हूं. यह सनसनीखेज रूप दिया जा रहा है प्रधानमंत्री और उनके सलाहकारों के द्वारा, क्योंकि ध्यान हटाने के लिए प्रधानमंत्री चिंतित हैं, भौकलाए हुए हैं. वो हमारे न्यायपत्र को एक सांप्रदायिक रंग देते आ रहे हैं और ऐसे टिप्पणियों को लेकर बेमतलब के इल्जाम लगा रहे हैं कांग्रेस पर. ये एक जानबूझकर उनकी रणनीति है क्योंकि उनका हारना तय हो गया है. दरम्यान याआधी पंतप्रधान मोदींनी काँग्रेस सत्तेत आल्यास तुमची संपत्ती तुमचे दागदागिने हिसकावून घेईल आणि मुस्लिमांना देईल असं वक्तव्य केलं होतं. त्याला प्रियंका गांधींनीही चोख प्रत्युत्तर दिलंय. माता और बहनों का सोने का हिसाब करेंगे,
उसकी जड़ती करेंगे, जानकारी लेंगे और फिर उस संपत्ति को बांट देंगे और उनको बांटेंगे जिनको मनमोहन सिंह जी की सरकार ने कहा था कि संपत्ति पर पहला अधिकार मुसलमानों का है। भाइयों बहनों, ये अर्बन नक्सल की सोच, मेरी माताओं बहनों, ये आपका मंगल सूत्र भी बचने नहीं देंगे, यहां तक जाएंगे मैं कहने आया। कैसी कैसी बहकी बहकी बातें पिछले दो दिनों में, अब ये शुरू हुआ है कि कांग्रेस पार्टी चाहती है कि आपके मंगल सूत्र और आपका सोना आपसे छीन ले। 70 सालों से ये देश स्वतंत्र है, 55 सालों के लिए कांग्रेस की सरकार रही है, किसी ने आपसे सोना छीना, आपके मंगलसूत्र छीने। इंदिरा गांधी ने अपना सोना, जब जंग हुई थी, अपना सोना देश को दिया। मेरी माँ का मंगलसूत्र इस देश को कुर्बान हुआ है। देशभरात 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झालंय। आता दुसऱ्या टप्प्याच्या प्रचार तोफाही थंडावल्यात, तर तिसऱ्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहोचलाय। असं असताना विकासाचे मूळ मुद्दे सोडून मंगळसूत्र, संपत्ती आणि वारसा हक्क टॅक्स सारख्या मुद्द्यांवरच देशातील प्रचार भरकटताना दिसतोय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।